वळूयात कोल्हापूरच्या बातमीकडे. कोल्हापूर पब्लिक स्कूल येथील 4 अल्पवयीन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी क्रीडा शिक्षक विजय मानगुडे याच्यावरती न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलांनी शाई फेकली. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील कोल्हापूर पब्लिक स्कूलमधील क्रीडा शिक्षक विजय मानगुडे याने याच शाळेतील 4 अल्पवयीन मुलींचं हॉकी शिकवण्याच्या बहाण्यानं लैंगिक शोषण केल्याची तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी विजय मानगुडे याला अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळावी. आज मानगुडे याची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं राजारामपुरी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आणलं असता कोल्हापुरातील वकिलांनी न्यायालयाच्या आवारातच आरोपी विजय मानगुडे याच्यावरती शाईफेक केली. यावेळी पोलिसांनी आरोपीला वाचवताना वकील आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली. विजय मानगुडे या कोल्हापूर पब्लिक स्कूलमधल्या ज्या हॉकी प्रशिक्षकाने त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींवर जो काही अत्याचार लैंगिक अत्याचार केला आहे तो त्या फक्त मुलींवरच नव्हे तर समस्त महिला आमच्या सगळ्या महिला वर्गावरच झालेला अत्याचार आहे. या त्याच्या त्या घृणास्पद कृत्यासाठी आज आम्ही सर्व बार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सर्व सभासद त्याच्या त्या इथं कोर्टात आल्यानंतर त्याच्या तोंडाला काळीमा फासून त्याच्या ह्या कृत्याचा आम्ही आज रोजी निषेध केलेला आहे आणि त्याच्या या कृत्याबद्दल त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्याबद्दल कसे प्रयत्न करता येतील त्याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहू. कोल्हापूर येथील एक नामांकित शाळा कोल्हापूर पब्लिक स्कूल या शाळेमधील एक क्रीडा शिक्षक विजय मानगुडे यानं त्यांच्याकडं प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं आहे. त्याचप्रमाणे अनैतिक आणि संपूर्ण समाजाला त्याचा विषेध वाटावा असं हे कृत्य आहे. त्यामुळे त्या कृत्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज या आरोपीला न्यायालयात हजर केले असताना त्याच्या तोंडाला काळीशाही लावली आणि त्याचा तोंड काळा आम्ही केलेला आहे.